आम्ही एकमेकांच्या पाय ओढण्यामध्ये आमचं आयुष्य गेलं, एकमेकांच्या संप्रदायाकडे असं बोट करण्यामध्ये आयुष्य गेले. पण भारतीय संस्कृती संप्रदाय जगाच्या पाठीवर आई म्हणण्याचं सामर्थ्य फक्त भारतातल्या मातीत आहे, बाकी कुठल्याही मातीत आई म्हणण्याचं सामर्थ्य. म्हणूनच म्हणले, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश आहे मेरा. या देशामध्ये एवढे निथळ संकल्पना करणारे, या गंगा यमुनासारखे निवृत्त होऊन अगदी निर्मळ गंगेप्रमाणे वाहणारे संत होऊन गेले. आणि म्हणून या जीवनाच्या संतांच्या समागमामध्ये शेवटच्या चरणावर मने पावटनी तुका मने पावटनी तुका मने पावटनी तुका मने शरीराचे जे विषय आहे, विषय विषयांचे पडी पाडू,
गोड परमार्थ लागे कडू विषय तो झाला गोड विषयांचा झाडोनी कोळी शेवटी म्हणाले तर नाही झाडोनी कोळी झाडे नंतर शक्य नाही महाराज तिळाचं झाड एकदा वाढलं तर झटकलं की मग त्याच्यातून तीळ निघत नाही तुम्ही डोळ्याला दिसतं तोपर्यंत करायला हरकत नाही कानांना ऐकू येतंय तोपर्यंत ऐकायला हरकत नाही जेमेन बोलताय ते म्हणून सात्विक आहार सात्विक रात्री संघर्ष करायला हरकत नाही हे जीवनाचं सत्य ते जाणण्यासाठी आपल्याला आत्मकल्याण करून घ्यायचं असेल संतान शरण गेल्याशिवाय शक्य नाही हा मिळाला नाही फुकट मिळाला नाही याच्यासाठी पुण्यान बंद करायला लागलेला आहे पुण्य बंद झाल्याशिवाय नाही आहे आणि म्हणून जगात खरा देव कुठं आहे मातृर पितृर देवोर भव आई आणि वडील आपले मातृत्व आहे गुरुजनांचा आदर करणं सांगलीहून इथंपर्यंत येऊन सांगली जिल्ह्यातून बरीच मंडळी जवळजवळ 20-25-40 एक मंडळी येत आली आणि या मंडळी इथं हे सगळं उभं केलं आहे खरं आमच्या नांदेडचं सौभाग्य आहे पण हे म्हणत असताना नांदेडचं दुर्भाग्य तितकंच आहे हेच खरं आहे म्हणलं का आता ते मला माहीत नाही पण तरीसुद्धा मी माझ्यावरून बोलतो नाही तर दुसरे कोणी आपल्यावर घेऊ नका आजकाल असं करत असताना लक्षात घ्यायला पाहिजे की 3 माझ्याकडे आहेत एक वर आहे आणि एक खमर आहे असं बोट करतो ना आपण काय हो सगळं चव्हाण साहेब असं कसं असं म्हणतात त्यांच्याकडे एक बोट आहे 3 माझ्याकडे आहेत आणि एक वर आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा 3 पट माझा दोष आहे एकाने चित्र काढलं आणि त्याच्या खाली लिहिलं याच्यातले दोष लिहा लोकांनी 1000 दोष लिहिले दुसऱ्या दिवशी त्यांनी पुसलं आणि तिथं लिहिलं त्यांनी की ह्याच्यातले दुरुस्त करा एकही आला नाही स्वतःत परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे ते करून घ्यायला पाहिजे मग जीवनाचं सत्य आहे मुलांच्यावर संस्कार TV आणि मोबाईल या दोन गोष्टीबद्दल आपण कटाक्ष बाळगायला पाहिजे TV किती चांगला आहे वाईट जगात काही नाही आहे हे वाईट आहे का गुरुजी हे वाईट आहे का काही ठराव ठिकाणी औषधामध्ये तेच असतं ना औषधामध्ये असतं म्हणून ते का चांगलं आहे का ज्याला गरज असेल त्याप्रमाणे त्याचा उपयोग व्हायला पाहिजे हीच सत्यता पडताळून पाहण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे मी आपला आभारी आहे इतका सकाळपासून बसूनसुद्धा आपण इथं थांबलात माझ्या काही चुका झाल्या असतील चुका होतातच माणसाच्या बोलणाऱ्या चुका होतातच म्हणून माझी शेवटची विनंती आहे चहा पिऊ नका चहामध्ये टॅनिन आहे कॉफीमध्ये कॅफिन आहे तंबाखूमध्ये निकोटीन आहे थम्सअप कोकालामध्ये काय सगळं माहीत असेल वारकऱ्यांनी शाबूदाणा हातसुद्धा लावू नये वारी करता की नाही पंढरीची वारी साबुदाण्याची खीर मारी म्हणतात साबुदाणा कशाचा बनतो माहित आहे का विचार करा थोडासा विचार करा महाराज तुम्ही चहामध्ये टॅनिन असताना सुद्धा चहाच्या पत्तीवर मी उघड सांगतो रक्त आहे अजून सांगतो 15 वर्षापूर्वी पेपरमध्ये आलं होतं ते कमी झालं नाही अजून सुद्धा आहे हे शेळके नाईक महाविद्यालयाचे प्रिन्सिपल शेळके त्यांना जाऊन भेटा त्यांनी थेसिस लिहिलं त्याच्यावर मी 1000 पंपलेट वाटले त्याचे चहाच्या पत्तीवर अजून सुद्धा रक्ताचं कोटिंग आहे कॉफीमध्ये कॅफिन आहे तंबाखूमध्ये निकोटीन आहे तंबाखूमध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला करोडपती लोक झालेत खरोबपती लोक झालेत विमान घेतलेत गुटख्यावर आणि आम्ही ते एक रोहिदासाचा आहे बघा रोहिदास नाही रविदास आम्ही वारीक वारीक हजामत करू बारीक बारीक सेना सेना महाराजाचा तसं माझं काम आहे महाराज आपल्याला विनंती आहे स्वसंरक्षणाबरोबर इतरांचं संरक्षण भारतीय संस्कृती जोपासना आत्मसाधनेची प्रवृत्ती आणि म्हणून हा असंच मिळालं नाही याला असंच जेव देऊ नका मी पाहतो मी ज्यावेळी गुरुजी गोवर्धन घाटाला प्लॉट म्हणजे लोकांनीच घेऊन दिला आणि त्या घाटाला घेऊन दिला रस्त्याने ज्या रस्त्याने सगळे शेवटी जातात गोवर्धन घाटाच्या रस्त्याला शेवटी जातात मला बऱ्याच लोकांनी विचारलं इथं तुमचा प्लॉट घेतला तुम्ही दवाखाना म्हणा इकडं तुमच्याकडे कुणी यावं मी म्हटला सगळ्याला इकडून जायला लागेल सगळ्याला आल्याशिवाय एकदा तरी आल्याशिवाय मार्ग नाही आणि तेच पाहतो मी जे जे मला विचारू सगळे तिकडून जाताना मी त्यांना विचारतो अब कैसा जैसा की वैसा म्हणतात आणि म्हणून हे सत्य जाणून ये लोकीचा हा देह देव इच्छेता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास्यत्व पत्करूया फक्त संसाराचे विषयांचे नाही आहे साधनेचे आत्म्याचं दास्यत्व पत्करूया म्हणजे आणि धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या अल्प आयुष्य आहे आयुष्याच्या साधने सतचित्त आनंद 3 सतचित्त आणि आनंद या गोष्टी लक्षात ठेवून तुका म्हणे पावटणं करून स्वर्गा स्वर्गावर आरोहण करूया पुढचं कीर्तन आहे मी म्हणजे बरोबर माझ्या वेळेप्रमाणे फक्त
पाच मिनिटं वर झालेत माझ्या घड्याळाप्रमाणे, म्हणजे पाच वेळ होती माझी, पाच वाजून 10-13 मिनिटं झालेत, 5:13 मिनिटं. मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि म्हणून इथं पण हरिभक्तपरायण श्री बाळासाहेब महाराज साजने यांचा सत्कार माननीय श्री कदम साहेब अध्यक्ष नांदेड जिल्हा नर्सिंग कन्सनलिस यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होत आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.